आणि दत्त जयंती करताना आपल्या मार्गाप्रमाणे करा. बरेच काही आंधळे श्रद्धा असणारे लोक पाळणा लावतात आणि दत्त महाराजांना पाळण्यात धोका देतात. ते का आपले मुलं आहेत का? ती आपले मुलं नाही, आपल्या या विश्वाचे ते चालक पालक मालक ते आहेत. आणि त्यांना पाळण्यात घालणं म्हणजे आपण त्यांचे बाप झालो, आपण देवाचे बाप नाही. म्हणून कृपया लोक करतात तसं आपण करण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच ठिकाणी प्रचंड अनभिज्ञता आणि अज्ञान आहे आणि देवाला पाळण्यात घालून धोका देतात. म्हणजे आपण त्यांचे बाप झालो, आई बाप झालो, असं कृपया करू नये. म्हणून जी पिठले महाराजांनी नियमावली या मार्गाची आचारसंहिता घालून दिलेली आहे त्याला कुठलंही गालबोट लागणार नाही. कोण अन्य लोक करत असतील त्यांचं कृपया ऐकू नका. गुरुचरित्राच्या नियमाचं आपण पालन करावं. गुरुचरित्र अध्याय 4 ही सारी माहिती आत्री अणुसुयेंच्या आश्रमात ती घटना इथेच त्र्यंबकला घडलेली आहे. इथे पलीकडे तो आश्रम आहे. भगवान दत्तात्रयांची भूमी त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबक, बक म्हणजे तोंड, तीन तोंड कुणाला आहे? भगवान दत्तात्रयांना आहे. आणि म्हणून इथे ज्योतिर्लिंगामध्ये भगवान दत्तात्रेय त्या स्वरूपात प्रगट झालेले आहे. म्हणून आपण कृपया या मार्गाचं अभ्यासक व्हावं, उपासक व्हावं, नंतर प्रचारक प्रसारक व्हावं हे सातत्यानं सांगितलं जातं.